जमलेल्या माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे एक खूप मोठ्या दोन मोठ्या न्यूज आलेल्या आहेत तुमच्यासाठी दोन्ही न्यूज खूप महत्वाच्या आहेत या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला चालू करण्या अगोदर सांगतो की आपले नऊ हजार सबस्क्रिप्शन फॅमिली कम्प्लीट करायला आपण खूप जवळ आलेलो आहेत आपण बघू शकता अजूनही आपल्यातले बरेच विद्यार्थी आपला संपूर्ण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती दिसत असेल ही पहिली न्यूज आहे अजून एक न्यूज आहे ती नंतर पाहू तर फक्त वीस ते तीस टक्के विषयांचे वेळापत्रक पत्रक आज जाहीर होणार अशी एक न्यूज आलेली होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी तारीख पंचवीस जाहीर केले जाईल म्हणजे आज असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला होता मात्र आज केवळ वीस ते तीस टक्के विषयांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे पुढील आठवड्याभरात उर्वरित अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा अकरा पासून सुरू होणार आहेत ही परीक्षा ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एमसीक्यू टाईप पद्धतीने होणार आहे या परीक्षेत दोनशे चौऱ्याऐंशी अभ्यासक्रम विषय असणार असून सुमारे लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत अजूनही परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांनी भरलेली नसेल तो भरू शकतो परीक्षा मंडळाने सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक पंचवीस मार्च रोजी जाहीर केले जाईल असा निर्णय घेतला आहे म्हणजे आज पण पर... विद्यापीठाकडे परीक्षा अर्ज केले केलेल्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती संलग्नित झाल्याशिवाय त्याचे वेळापत्र प्रवेशपत्र तयार होत नाही म्हणजे हॉल हो तिकीट प्रवेशपत्र तयार झाल्यानंतरच परीक्षांचे वेळापत्रक तयार केले जाते त्यामुळे गुरुवारी केवळ वीस ते तीस टक्के अभ्यासक्रमांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे उर्वरित विषयांचे वेळापत्रक आठवड्याभरात प्रसिद्ध केले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही दुसरी न्यूज प्रथम सत्र परीक्षा आली तरी वर्ग सुरू होईना प्रवेश प्रक्रिया महिना गेल्याने अडचण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहेत एप्रिल महिन्यात सुरू होणार असताना सीई टी सेलने नियुक्त केलेल्या महा आय टी कंपनीकडून येणाऱ्या एररमुळे पदवी अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची परीक्षा प्रवेश प्रक्रिया एक महिना लांबली प्र, प्र, आहे वर्गच सुरू झाले नसल्याने विद्यार्थ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या दोन महिन्यापासून लॉ लॉच्या तीन वर्ष आणि पाच वर्ष अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांची संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया बावीस मार्चपासून सुरू झाली असून ती नऊ एप्रिलपर्यंत चालणार आहे तर पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांची प्रक्रिया एकोणीस मार्च पासून सुरू झाली आहे ती एक एप्रिल पर्यंत चालणार आहे पुणे विद्यापीठाने दहा एप्रिल पासून प्रथम सत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून सत्तावीस एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे त्यांनी सत्तर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाईल असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले असून यामध्ये लॉचा प्रवेश आहे लॉ लौच, लॉची प्रवेश प्र परीक्षा सीई टी सेलकडून केली जात आहे ही ऑनलाईन प्रक्रिया महा आय टी कंपनीकडून केली जात आहे यामध्ये कृषी व लॉची लॉ प्रवेशामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या या संदर्भात सीटी टी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी बैठक काही घेतल्या होत्या सीटी सीई टी सेलकडून ही प्रक्रिया लांबणीवर पडत असताना अजूनही लॉ लॉच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सतरा हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत विद्यार्थी प्रवेशासाठी वंचित राहू नये अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्याकडून केली असल्या केले असल्याचे के महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एडके यांनी केले आहे आता एप्रिलमध्ये महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल ठीक आहे महा आय टी कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये एरर येत असल्याने ही प्रवेश प्र, आ, ही प्रक्रिया एक महिना उशिरा झाली आहे असे चिंतामणी जोशी आयुक्त ई टी सेल यांनी म्हटलेलं आहे संस्था स्तरावर प्रवेश आता सुरू झाले आहेत विद्यापीठाने एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली जाईल असे जाहीर केले आहे आता आमचे कॉलेज कधी सुरू होणार शिक शिकवणार कधी आणि आम्ही परीक्षा कधी देणार हेच कळत नाही विद्यार्थ्यांसमोर असे अमय कुलकर्णी विद्यार्थी हे असं म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो या अशा प्रकारे एक दोन अपडेट आते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जसे जसे अपडेट येईल तसा तसा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील त्यामुळे हो आपण चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनवर प्रेस करा